आपण ड्रेसची कटिंग ठेवलेली आहे आणि आता हा जो ड्रेस आहे त्याला साईडला इथून वरपर्यंत कट ठेवू शकताय आणि ते ठेवावेच लागणार आहे यासाठी कारण पॅटर्न जो आहे तो आपला सरळ आहे. आता हे जे आपण आखून घेतलेले ते तसंच्या तसं कापायचं नाही आपल्याला का, तर आपल्याला काय करायचंय ते शिदपल्टी करायचंय. शिदपल्टी करायचं म्हणजे त्याला काय सोडावी लागेल, मार्जिन सोडावी लागेल आणि ती मार्जिन मी इथे अशा पद्धतीची आखून घेतलेली कारण हेच आपल्याला शिदपल्टी करायचं म्हणजे इथून कटिंग मारून जेव्हा तयार होईल तेव्हा ते हे ओरिजिनल हे तयार होणार आहे. आता आपण कापून घेऊया. कोण कापते आणि फक्त एकाच पार्टचं कापायचंय. एक काढला ना, एक काढलेला आहे आणि आपण एका पार्टचं कट करून घेऊया. कापायचा हाच बघ, थोडा खाली घेऊया काही प्रॉब्लेम नाही. हो बरोबर, नाही नाही एवढा तर छोटा नाही होणार. ठीक आहे चल, मी थोडासा हे केला. ओपन कर, आणि पॅटर्न सध्या आपला असा दिसतोय. ठीक आहे, आता याला फक्त जो आहे कट मारावे लागणार आहेत आणि हा आपला तयार डिझाईन तयार झाली. शोल्डर जोडून घेऊया. शोल्डर जोडणी तर तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी, तर मी इथे असं शोल्डर जोडलेले असं तुम्ही आता समजा असंच येईल ना शोल्डर जोडल्यावर, त्यामुळे ते आपण जसं दिसणार आहे तसंच आपण ते ठेवून घेऊया. आणि जर कमी वेळेमध्ये तयार होणारी परफेक्ट कॉलर कशी बनवायची ते बघणार आहोत आपण. ती पण कापडापासून, तर कापडापासून कॉलर म्हणजे आता याचं माप जे आहे ते मोजून घ्यावं लागेल तुम्हाला. गळ्याचं माप माहित राहत तुम्हाला, कपडा आहे ना एक्स्ट्रा दोन असा मोजत जायचा. टेप लावला तरी चालेल, मी आता टेप लावलेला नाही आणि माझा कपडा किती आला इतका आला, पण मी घेताना किती घेईल 1 इंच एक्स्ट्रा. उंची किती घेईल 3 इंच. उंची मी किती घेणार आहे 3 इंच घेणार. ते तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला हे कसं घ्यायचं असतं. आता इथे काच बटन पट्टी कशी करायची, तर पट्ट्या पट्ट्या लावताना इथून दोघी अशा लावायची, इकडे अशी लावली की एक पूर्ण अशी आणि इथून लावली की खालून लावायची आणि एक पूर्ण अशी, म्हणजे एक वेगळी एक वेगळी. तशीच आता मग ही पट्टी रेडी झाल्यानंतरच कॉलर लावायची असते, त्याच्या आधी नाही कारण ती इथे फिनिशिंग कमी जास्त होते. ही पट्टी लावून झाल्यानंतरच आपण कॉलर लावणार आहे. कॉलर कशी लावणार आहे, हा एका साईडला फोल्ड इथे नाही, इथे आतमध्ये जाऊन टिप कुठे देणार आहे, आतमध्ये जाऊन टिप देणार आहे. दिली गेली टिप किती द्यायची आणि तुम्ही यामध्ये आणखी काय लावू शकता, अस्तर लावू शकता टिकली सेण्यासाठी, आणखी काय लावू शकता. कॅनव्हस लावायची इच्छा झाली तर लावा, अन्यथा आता बऱ्याच रेडीमेड ड्रेसेसला लावलंच जात नाही. ठीक आहे, असं केलं की मग हे कसं झालं, पूर्ण लावत आलोय असं आपण समजूया. मग हे कुठं आलं, इथं आलं. त्याच्या विरुद्ध दिशेला आधीच किनारीला टिप मारून घ्यायची फिनिशिंग मध्ये, अतिशय सुंदर फिनिशिंग मध्ये की याला उचलायचं आणि इथे हवं त्या ठिकाणी तुम्ही ठेवून फक्त डाकून देत राहायची, म्हणजे तुमची कॉलर अशी दिसेल. हवी त्या ठिकाणी त्याला टिप मारत राहायची, हवी त्या ठिकाणी म्हणजे काय, आता वरूनच मारणार ना तुम्ही, याचं ऑलरेडी फोल्ड झालेलं आहे त्यामुळे तुम्ही काय करणार, वरून मारणार आणि ती दिसताना अशी आणि साडी तुम्हाला दिली राजा म्हटलं इकडे, ओके अशी दिसत. आणि मग इकडच्या बाजूला जेव्हा तुम्ही संपवशाल त्यावेळेस ते असं लावत 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 बाबा इथपर्यंत आलेलं आहे, मग इतकं मोठं उरेल तर जेवढं उरेल तेवढं आतमध्ये फोल्ड करायचं आणि पुन्हा त्याच पद्धतीने जशी सांगितली होती त्याच पद्धतीने आतमध्ये फोल्डिंग वाली पट्टी घेऊन इथे आपल्याला जोडायची, म्हणजे इथून अशी इथपर्यंत आली की याच्या चौकोनावरून वर चढायचं आणि परत डापटीत देत 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 इथपर्यंत खाली, म्हणजे इथून स्टार्ट केलेली मशीन आपण इकडे संपवणार, इकडे संपवल्यावर बाहेर निघायचं आणि परत वर चढायचं बंद बाजूने, परत वर जात 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 परत खाली, म्हणजे ती फिनिशिंग. आता माझ्या मते बऱ्याच जमूनच जाईल, नाही जमले तर परत आपण घेऊच. बेल्ट साडी कापायची आपल्याला, आपण जी वाहीसाठी डिझाईन वापरणार आहे.
आणि शिवताना आत मध्ये ठेवायची आहे. इथे टिप मारायची आहे डबल पट्टीला. टिप मारून झाल्यानंतर एक 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 तीन इंच पट्टी डबल बस तेवढी घेतली अशी उचलली आणि आपण अशी केली उलट्या साइडने घ्यायची. हा उलट्या साइडने घ्यायची आणि वर आणायची तिला. बस इथे घेऊन प्रेस करायचा. एखादा टाका हा चिलायचा टाकायचा. इला अशीच सोडायची. इला टिप मारायची ना. ओके अशी दिसेल. आणि मग आता हा मग तुम्हाला इथे आवश्यकता वाटल्यास एखादं बटन आणि बाकी आहे तशी वापरू शकता.